विद्यार्थी मित्रों, मागच्या तासाला आपण भौतिक राशीची मोजमापे पाहिले होते. आज आपण गती, बल आणि कार्य हे प्रकरण पाहणार आहोत. मागच्या तासात आपण पाहिलं होतं की भौतिक राशीची मोजमापे करत असताना त्या राशी अदिश आहेत की सदिश आहेत हे आपण ओळखलेलं होतं. तर अदिश म्हणजेच काय? तर जी राशी फक्त परिमाणाने पूर्णपणे व्यक्त होते, तिला दिशेची गरज नसते, त्यांना आपण अदिश राशी असं म्हणतो. तर सदिश राशी म्हणजेच काय? तर जी राशी पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी परिमाणाबरोबरच दिशेचीही आवश्यकता असते, तिला आपण सदिश राशी असे म्हणतो. आज या प्रकरणामध्ये पाहणार आहोत गती, बल आणि कार्य. तर गती म्हणजेच काय? गती म्हणजेच वस्तूचा निरीक्षक सापेक्ष स्थान बदल. तर वस्तूचा निरीक्षक सापेक्ष स्थान बदल म्हणजेच काय? ती एखादी व्यक्ती एका ठिकाणी स्थिर आहे आणि त्याच्या समोरून एखादं वाहन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना दिसतंय, तेव्हा त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तो व्यक्तीचा निरीक्षक सापेक्ष स्थान बदल झाला, म्हणजेच ती वस्तू गतीमध्ये आहे असे आपण म्हणतो. म्हणजेच गती म्हणजेच वस्तूचा निरीक्षक सापेक्ष स्थान बदल होय. गतीचे जे काही प्रकार पडतात, तर गतीचे प्रकार चार. हे गतीचे प्रकार कोणते? तर स्थानांतरणीय गती, परिवलन गती, कंपन गती आणि यादृच्छिक गती. तर आपण एकेका गतीच्या प्रकारांबद्दल माहिती पाहूया. पहिला प्रकार स्थानांतरणीय गती. स्थानांतरणीय गती म्हणजे काय? तर वस्तूच्या प्रत्येक कणाचे विस्थापन समान अंतरातून होत असेल तर त्यास स्थानांतरणीय गती असे म्हणतात. वस्तूच्या प्रत्येक कणाचे विस्थापन समान अंतरातून होणे म्हणजे नेमकं काय? तर जर समजा एक वाहन 1 किलोमीटर अंतर पुढे गेलं, आता वाहन पुढे गेलं, 1 किलोमीटर पुढे गेलं, म्हणजेच त्या वाहनाचा प्रत्येक कण हा 1 किलोमीटर अंतरातून पुढे गेलेला आहे, याला म्हणायचं स्थानांतरणीय गती. एखादी व्यक्ती जेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते, तेव्हा त्या व्यक्तीचा प्रत्येक शरीराचा कण हा तेवढ्या अंतरातून पुढे गेलेला असतो, याला म्हणायचं स्थानांतरणीय गती. म्हणजेच वस्तूच्या प्रत्येक कणाचे विस्थापन हे समान अंतरातून होते. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे परिवलन गती. परिवलन गती म्हणजेच काय? तर वस्तूचा प्रत्येक कण एकाच असा भोवती फिरत असेल तर या गतीस परिवलन गती असे म्हणतात. वस्तूचा प्रत्येक कण एकाच असा भोवती फिरणे म्हणजेच उदाहरणार्थ भोवरा, पंखा, गाडीचं चाक असेल, पृथ्वी असेल, तर हे एकाच असा भोवती फिरतात. गाडीचं चाक फिरतं म्हणजे एकाच असा भोवती फिरतं, किंवा भोवरा फिरतो म्हणजे एकाच असा भोवती फिरतो, म्हणजे अशा प्रकारच्या या गतीस परिवलन गती असे म्हणतात. म्हणजेच वस्तूचा प्रत्येक कण एकाच असा भोवती फिरत असतो. तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे कंपन गती. कंपन गती म्हणजेच काय? वस्तूमध्ये ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा त्याच प्रकारची हालचाल होत असेल तर अशा प्रकारच्या गतीस कंपन गती असे म्हणतात. ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा त्याच प्रकारची हालचाल. समजा उदाहरणार्थ झोका खेळताना तो झोका ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा मूळच्या जागी येत राहतो, किंवा सिलाई मशीनची सुई ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा आपल्या जागेवरती येत राहते, किंवा हवेमध्ये उडत असताना पक्ष्यांच्या पंखांची जी काही हालचाल होते, ही जी काही उदाहरणे आहेत ही सर्व कंपन गतीची आहेत. म्हणजेच उडताना पक्ष्यांच्या पंखांची होणारी हालचाल किंवा झोका किंवा सिलाई मशीनची सुई यांच्यामध्ये होणारी हालचाल ही पुन्हा पुन्हा ठराविक कालावधीनंतर त्याच प्रकारची असते. आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे यादृच्छिक गती. यादृच्छिक गती म्हणजेच काय? विशिष्ट अशा प्रकारची दिशाही नसते आणि तिला गतीही नसते, तेव्हा अशा प्रकारच्या गतीस यादृच्छिक गती म्हणतात. म्हणजेच
एखादा हवेचे कण असतील किंवा फुलपाखरांची गती असेल, तर अशा प्रकारच्या गतीस यादृच्छिक गती म्हणतात. की म्हणजे फुलपाखरे कधी उडताना या दिशेने, कधी या दिशेने, कधी या दिशेने, याला निश्चित दिशाही नाही आणि निश्चित गतीही नाही, तेव्हा अशा प्रकारच्या गतीस यादृच्छिक गती असे म्हणतात. हा गती म्हणजे वस्तूचा निरीक्षक सापेक्ष स्थान बदल. गतीचे मुख्य चार प्रकार पडतात: स्थानांतरणीय गती, परिवलन गती, कंपन गती आणि यादृच्छिक गती. स्थानांतरणीय गती म्हणजेच वस्तूच्या प्रत्येक कणाचे विस्थापन समानांतरातून होते. उदाहरणार्थ एखादं वाहनाची गती किंवा एखादी व्यक्ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे. दुसरा प्रकार म्हणजे परिवलन गती. वस्तूचा प्रत्येक कण एकाच असाभोवती फिरत असेल तर त्यास परिवलन गती म्हणतात. उदाहरणार्थ भोवरा, पंखा, पृथ्वी. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कंपन गती. वस्तूमध्ये ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा त्याच त्याच प्रकारची हालचाल होणे, याला म्हणायचं कंपन गती. उदाहरणार्थ सिलाई मशीनची सोय किंवा पक्ष्यां उडत असताना पक्ष्यांच्या पंखांची होणारी हालचाल. आणि चौथा प्रकार म्हणजे यादृच्छिक गती, म्हणजे ज्या गतीला निश्चित अशी दिशा किंवा वेग नसतो, निश्चित दिशाही नसते आणि निश्चित असा वेगही नसतो, अशा प्रकारच्या गतीस यादृच्छिक गती म्हणतात. उदाहरणार्थ हवेमधील धुलीकण असतील किंवा फुलपाखरांची गती असेल, तर यादृच्छिक गती आहेत. तर आपल्याला पुढचा भाग पाहायचा आहे तो म्हणजे अंतर. ते अंतर हे काय? अंतर म्हणजे वस्तूने आक्रमिलेला एकूण प्रवास. अंतर ही अदिश राशी आहे. अंतर सांगण्यासाठी आपल्याला दिशेची गरज नसते. अंतर ही अदिश राशी आहे. अदिश राशी आहे म्हणजेच फक्त परिमाण दिल्याने ती पूर्णपणे व्यक्त होते. आता वस्तूने आक्रमिलेला एकूण प्रवास म्हणजेच काय? समजा उदाहरणार्थ राम ए या ठिकाणी होता, त्यानंतर तो बी या ठिकाणी गेला, नंतर सी या ठिकाणी गेला, त्यानंतर तो डी या ठिकाणी आला. म्हणजे समजा ए बी हे अंतर 20 किलोमीटर आहे, बी सी हे अंतर 10 किलोमीटर आहे, सी डी हे अंतर 30 किलोमीटर आहे. तर अंतर किती? तर व्यक्तीने आक्रमिलेला एकूण प्रवास म्हणजे अंतर. म्हणून तो कोणत्याही दिशेला असेल तर काही फरक पडत नाही. सुरुवात आणि शेवट हा संपूर्ण प्रवास म्हणजे अंतर. म्हणजेच या व्यक्तीने ए पासून बी 20 किलोमीटर, बी पासून सी 10 किलोमीटर आणि सी पासून डी 30 किलोमीटर असा प्रवास केलेला आहे. म्हणून अंतर जे आहे ते या सर्वांची बेरीज झालं. 20 आणि 10 आणि 30 60 किलोमीटर हे अंतर झालं. पहा, अंतर ही अदिश राशी आहे. तिला दिशेची गरज नसते, फक्त परिमाणाने ती पूर्णपणे व्यक्त होते. आणि अंतर म्हणजे वस्तूने आक्रमिलेला एकूण प्रवास. या उदाहरणामध्ये एखादी व्यक्ती ए या ठिकाणावरून बी या ठिकाणी 20 किलोमीटर अंतरावर, बी पासून 10 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सी या ठिकाणी, सी पासून डीपर्यंत 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ठिकाणी गेलेली आहे, तर या व्यक्तीने कापलेले अंतर जे आहे ते 60 किलोमीटर होईल. आता पाहूया विस्थापन. तर विस्थापन ही सदिश राशी आहे. विस्थापन सांगण्यासाठी परिमाणाबरोबरच दिशेचीही आवश्यकता लागते. विस्थापनामध्ये परिमाण आणि दिशा दोन्ही लागतात, म्हणून ही सदिश राशी आहे. विस्थापन म्हणजेच काय? सुरुवात व शेवट यांना जोडणारं कमीत कमी अंतर, याला म्हणायचं विस्थापन. सुरुवात आणि शेवट यांना जोडणारं कमीत कमी अंतर. समजा उदाहरणार्थ ए ही व्यक्ती किंवा एखादी व्यक्ती ए या ठिकाणावरून बी या ठिकाणी, नंतर सी या ठिकाणी आणि नंतर डी या ठिकाणी गेलेली आहे. तर या उदाहरणामध्ये आपण पाहू, समजा ए बी हे अंतर 20 किलोमीटर आहे, बी सी हे अंतर 10 किलोमीटर आहे आणि डी सी हे अंतर 30 किलोमीटर आहे आणि बी डी हे अंतर 15 किलोमीटर आहे. तर विस्थापन किती? तर या ठिकाणी
एखादी व्यक्ती ए पासून निघून बी कडे, बी या ठिकाणी, बी या ठिकाणावरून सी या ठिकाणी, सी या ठिकाणावरून डी या ठिकाणी, अशा पद्धतीने तिने 20, 10, 30 आणि 30, 60 किलोमीटर अंतर पार केलेले आहे. परंतु विस्थापन मात्र 60 नाही. या ठिकाणी विस्थापन हे, विस्थापन म्हणजे सुरुवात आणि शेवट यांना जोडणारं कमीत कमी अंतर, म्हणजे हे 20 किलोमीटर ए पासून बी पर्यंत आणि बी पासून डी पर्यंत, म्हणजे हे 20 आणि 15, 35 किलोमीटर हे विस्थापन झालं. म्हणजेच अंतर हे विस्थापना एवढे किंवा विस्थापनापेक्षा जास्त असू शकते. आणि विस्थापन हे सुद्धा कधी कधी अंतराएवढेच किंवा अंतरापेक्षा नेहमी कमी असते. त्यानंतर अंतर आणि विस्थापन मोजतात कसे? तर अंतर मोजण्यासाठी MKS पद्धतीमध्ये मीटर आणि CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर या एककाचा वापर करतात. तशाच पद्धतीने विस्थापन मोजत असतानासुद्धा MKS पद्धतीमध्ये मीटर आणि CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर या एककाचा वापर करतात. एकक कालावधीमध्ये कापलेल्या अंतरास चाल असे म्हणतात. एकक कालावधीमध्ये कापलेले अंतर म्हणजे चाल. चाल काढण्यासाठी सूत्र चाल बरोबर अंतर छेद काळ. चाल म्हणजेच अंतर भागिले काळ. किती कालावधीमध्ये किती अंतर एखादं वाहन गेलेलं आहे यावरून त्या पदार्थाची आपण चाल सांगू शकतो. म्हणजे एकक कालावधीमध्ये कापलेल्या अंतरास चाल असे म्हणतात. चाल ही सुद्धा अदिश राशी आहे. चाल पूर्णपणे व्यक्त होण्यासाठी दिशेची आवश्यकता नसते, ती फक्त परिमाणाने पूर्णपणे व्यक्त होते. म्हणून चाल ही अदिश राशी आहे. चाल कशी मोजतात? तर MKS पद्धतीमध्ये चाल मोजण्यासाठी अंतर हे मीटरमध्ये आणि भागिले काळ हा सेकंदामध्ये. म्हणून MKS पद्धतीमध्ये चालीचे एकक मीटर पर सेकंद हे आहे. तर CGS पद्धतीमध्ये चाल सेंटीमीटर पर सेकंद या एककामध्ये मोजतात. तर चाल आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने काढता येते. म्हणजे चालीचेही वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार पडतात. एक समान चाल, एक समान चाल म्हणजेच काय? एखादं वाहन ठराविक कालावधीमध्ये ठराविक अंतरात जात असेल तर अशा प्रकारच्या चालीस एक समान चाल असे म्हणतात. ठराविक कालावधीत ठराविक अंतर. समजा एखादं वाहन ए या ठिकाणावरून जात असताना ए ते बी, बी ते सी आणि सी ते डी हे अंतर पार करत असताना पहिल्या 20 मिनिटांमध्ये 10 किलोमीटर, दुसऱ्याही 20 मिनिटांमध्ये 10 किलोमीटर, तिसऱ्याही 20 मिनिटांमध्ये 10 किलोमीटर अंतर पार करते आहे. याचाच अर्थ हे वाहन एक समान चालीने जात आहे. 20 मिनिटात 10 किलोमीटर किंवा 20 मिनिटात 10 किलोमीटर हे ठराविक कालावधीमध्ये ठराविक अंतर जर वाहन जात असेल तर अशा प्रकारच्या चालीस एक समान चाल असे म्हणतात. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे असमान चाल. असमान चाल म्हणजेच वस्तू ठराविक कालावधीमध्ये वेगवेगळे अंतर कापत असेल तर अशा प्रकारच्या चालीस असमान चाल असे म्हणतात. समजा उदाहरणार्थ एखादं वाहन ए या ठिकाणावरून बी या ठिकाणी, बी या ठिकाणावरून सी या ठिकाणी आणि सी या ठिकाणावरून डी या ठिकाणी जात असताना पहिल्या 10 मिनिटात 15 किलोमीटर, नंतरच्या 10 मिनिटात 20 किलोमीटर, नंतरच्या 10 मिनिटात 5 किलोमीटर असा प्रवास करत असेल तर त्याला म्हणायचं असमान चाल. असमान चाल काळ ठराविक आहे, 10 मिनिटे 10 मिनिटे 10 मिनिटे, परंतु अंतर मात्र 10 मिनिटात 15 किलोमीटर 10 मिनिटात 20 किलोमीटर 10 मिनिटात 5 किलोमीटर जात असेल तर अशा प्रकारच्या चालीस असमान चाल असे म्हणतात. तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे सरासरी चाल.
सरासरी चाल म्हणजेच झालेला एकूण प्रवास छेद एकूण कालावधी. एकूण प्रवास आणि एकूण कालावधी म्हणजेच एकूण अंतर छेद एकूण काळ यांच्या गुणोत्तरास म्हणजे भागाकारास सरासरी चाल असे म्हणतात. म्हणजेच उदाहरणार्थ एखादं वाहन एका तासामध्ये 40 किलोमीटर, दुसऱ्या एका तासामध्ये 60 किलोमीटर आणि तिसऱ्या तासामध्ये 50 किलोमीटर जात असेल तर आपल्याला सरासरी चाल काढत असताना एकूण अंतर म्हणजे 40 अधिक 60 100 आणि 50 एकूण अंतर 150 किलोमीटर आणि एकूण काळ 1 1 1 असे 3 तास म्हणजेच 50 किलोमीटर प्रति आवर. ही झाली सरासरी चाल. पा चाल म्हणजेच काय? एका कालावधीमध्ये कापलेले अंतर. चाल बरोबर अंतर छेद काळ. चाल ही अदिश राशी आहे कारण तिला पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाणाची आवश्यकता असते. चाल MKS पद्धतीमध्ये मीटर पर सेकंद तर CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंद या एककात मोजतात. चालीचे 3 मुख्य प्रकार पडतात, एक समान चाल, असमान चाल आणि सरासरी चाल. एक समान चाल म्हणजेच ठराविक काळात वाहन ठराविकच अंतर कापत असेल तर त्यास एक समान चाल असे म्हणतात. असमान चाल, ठराविक कालावधीमध्ये असमान अंतर वाहन जात असेल तर त्याला असमान चाल असे म्हणतात. आणि तिसरा प्रकार म्हणजेच सरासरी चाल, म्हणजेच वाहनाने आक्रमिलेला एकूण अंतर छेद लागलेला एकूण कालावधी यांच्या साह्याने आपण सरासरी चाल काढू शकतो. तर उदाहरणार्थ एक व्यक्ती ये या गावावरून 200 किलोमीटर अंतरा किंवा 200 मीटर अंतरावर असणाऱ्या बी या ठिकाणी गेली. त्यानंतर ती 600 किलोमीटर असणाऱ्या सी या ठिकाणी आली आणि नंतर ती 700 किलोमीटर 700 मीटर असणाऱ्या डी या ठिकाणी गेलेली आहे. पा एक व्यक्ती ए या ठिकाणावरून 200 मीटर अंतरावर असणाऱ्या बी या ठिकाणी, नंतर बी या ठिकाणावरून 600 मीटर अंतरावर असणाऱ्या सी या ठिकाणी आणि नंतर 700 मीटर अंतरावर असणाऱ्या डी या ठिकाणी गेलेली आहे. तर हे जात असताना तिला लागलेला कालावधी, पा समजा हे 200 मीटर अंतर 7 मिनिटात कापलेलं आहे, हे 600 मीटर अंतर 10 मिनिटात कापलेलं आहे आणि हे 700 मीटर अंतर 8 मिनिटात कापलेलं आहे. तरी चाल कशी काढायची? सरासरी चाल किंवा एकूण चाल, तर एकूण आक्रमिलेलं जे अंतर आहे हे 200 + 600 = 800 आणि हे 715 मीटर आणि लागलेला कालावधी 7 × 7 = 17 × 8 = 25 मिनिटे. चाल म्हणजेच अंतर छेद काळ. अंतर किती? 1500 मीटर. काळ किती? 25 मिनिटे. आता हे मीटर पर सेकंद याचं की MKS पद्धतीमध्ये मीटर पर सेकंद म्हणून आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. हे मीटर आहेत परंतु हे मात्र सेकंद नाहीत म्हणून हे 1500 मीटर छेद 25 × 60 म्हणजे हे झाले सेकंद, म्हणजेच हे मीटर पर सेकंद झाले. 0 0 कट 25 × 150 6 6 कट म्हणजेच 1 मीटर पर सेकंद. ही झाली त्या वस्तूची चाल. परत एकदा पहा, एक व्यक्ती ए या ठिकाणावरून 7 मिनिटात 200 मीटर अंतरावर असणाऱ्या बी या ठिकाणी जाते.
त्यानंतर 10 मिनिटात ती 600 मीटर अंतरावर असणाऱ्या सी या ठिकाणी जाते आणि नंतर 8 मिनिटात ती 700 मीटर अंतरावर असणाऱ्या डी या ठिकाणी जाते. तर चाल किती? चाल बरोबर अंतर, अंतर झालं हे 200, 600 अधिक 700, 1500 मीटर आणि लागलेला कालावधी झाला 25 मिनटे. मिनटाचे सेकंद काढण्यासाठी 60 ने गुणलेलं आहे म्हणून हे झालं 1 मीटर पर सेकंद ही झाली त्याची चाल. आता पहा विस्थापन, सॉरी वेग, आता वेग म्हणजेच काय? तर वेग म्हणजेच विस्थापन छेद काळ. विस्थापन छेद काळ परंतीला पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी दिशेचीही आवश्यकता लागते. समजा उदाहरणार्थ आपण हवामानाचा अंदाज वगैरे सांगत असताना पाहतो की एखादं वारे वगैरे वाहत आहेत, परंतु ते कोणत्या दिशेने वाहत आहेत, काय वेगाने वाहत आहेत हे सांगत असताना कोणत्या दिशेने वाहत आहेत हे सुद्धा सांगावं लागतं. म्हणून ही सदिश राशी आहे. या उदाहरणामध्ये पहा एक व्यक्ती अशाच पद्धतीने गेलेली आहे. तर आता याचा वेग किती ते विस्थापन किती? विस्थापन म्हणजे सुरुवात आणि शेवट यांना जोडणारं अंतर. समजा हे लागलेला कालावधी तर 25 मिनटे आहेच, काळ 25 मिनिटे. अंतर किती? तर अंतर म्हणजे हा यांना जोडणारं कमीत कमी अंतर. समजा हे अंतर 1000 किलोमीटर, 1000 मीटर. तर विस्थापन 1000 मीटर. या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे मीटर आहे याचे सेकंद करावे लागतील म्हणून 60 ने गुणले 00 कट 25 चौक 100 म्हणजेच 2/3 म्हणजेच 0.66 मीटर पर सेकंद. हे झालं वेग. तर चाल आणि वेगामध्ये नेमका फरक काय? तर चाल ही अदिश राशी आहे, तर वेग हा सदिश राशी आहे. चाल बरोबर अंतर छेद काळ, तर विस्थापन वेग बरोबर विस्थापन छेद काळ. चाल म्हणजेच एकूण आक्रमिलेला प्रवास छेद कालावधी, तर विस्थापन म्हणजे वेग म्हणजेच सुरुवात शेवट यांना जोडणारं कमीत कमी अंतर. म्हणून हे उदाहरणाच्याद्वारे जर पाहिलं तर चाल जर आपल्याला 1 मीटर पर सेकंद आलेली होती, परंतु विस्थापन मात्र याच उदाहरणामध्ये आपल्याला 0.66 मीटर पर सेकंद आलेलं पाहावयास मिळेल. वेग मोजण्यासाठी MKS पद्धतीमध्ये मीटर पर सेकंद, तर CGS पद्धतीमध्ये त्वरण. त्वरण म्हणजेच वेग बदलाचा दर. एखादा वेग बदल होण्यासाठी किती कालावधी लागतो यावरून त्या पदार्थाचं त्वरण काढता येतं. तर त्वरण बरोबर वेग बदल छेद काळ. वेग बदल छेद काळ. वेग बदल होतो म्हणजेच काय? सुरुवातीचा वेग, नंतरचा वेग आणि तो बदल होण्यासाठी लागलेला कालावधी याच्या सहाय्याने आपण त्वरण काढू शकतो. त्या त्वरणालाच आपण ॲसेलरेशन म्हणतात. ए वेग बदल व्ही वजा यू कालावधी टी या सूत्राने आपण त्वरण काढतो. यावरती पान दाखवला होतो याचाच अर्थ. ही त्वरण ही सुद्धा सदिश राशी आहे, तिला सुद्धा दिशेची आवश्यकता लागते. ए म्हणजेच त्वरण, व्ही म्हणजे पदार्थाचा अंतिम वेग, यू म्हणजे सुरुवातीचा वेग, टी म्हणजे कालावधी, किती कालावधीमध्ये हा वेग बदल घडून आलेला आहे यावरून आपण त्वरण काढू शकतो. त्वरण ही सुद्धा सदिश राशी आहे, तिला पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी परिमाण व दिशा या दोन्हींची आवश्यकता असते आणि मोजमाप करण्यासाठी त्वरणाचं एकक MKS पद्धतीमध्ये मीटर पर सेकंद वर्ग, तर CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंद वर्ग या एककाचा वापर करून आपण त्वरण काढू शकतो. पहा त्वरण म्हणजेच वेग बदलाचा दर, त्वरण म्हणजेच वेग बदल छेद काळ, वेग बदल म्हणजेच अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले कालावधी. त्वरण ही सदिश राशी आहे कारण तिला पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी परिमाणाबरोबरच दिशेची आवश्यकता असते. त्वरणाचं MKS पद्धतीमध्ये मीटर पर सेकंड स्क्वेअर हे एकक आहे, तर CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर हे एकक आहे. उदाहरण पहा. उदाहरणार्थ समजा त्वरण कसं कॅल्क्युलेट करायचं,
समजा सरिता सायकलवर बसल्यानंतर तिच्या सायकलचा वेग 5 सेकंदात 15 मीटर पर सेकंद झाला, तर सायकलचे त्वरण काढा. पाहता सरिता सायकलवर बसल्यानंतर, याचा अर्थ सायकल अगोदर बसली म्हणजेच ती सायकल स्थिर होती. म्हणजेच या उदाहरणामध्ये सुरुवातीचा वेग हा 0 मीटर पर सेकंद झाला. सायकल प्रथम हातात असेल म्हणजेच सायकलचा सुरुवातीचा वेग 0 मीटर पर सेकंद. 5 सेकंदानंतर, 5 सेकंदानंतर म्हणजेच कालावधी टी बरोबर 5 सेकंद. 5 सेकंदानंतर हा काला सायकलचा वेग काय झालेला आहे? 15 मीटर पर सेकंद. हा झाला वेग, अंतिम वेग 15 मीटर पर सेकंद. तर सायकलचे त्वरण काढा. अशा प्रकारचं उदाहरण आहे. सरिता सायकलवर बसल्यानंतर 5 सेकंदानंतर तिच्या सायकलचा वेग 15 मीटर पर सेकंद झाला, तर सायकलचे त्वरण काढा. सायकल सुरुवातीला स्थिर होते म्हणून यू बरोबर 0 मीटर पर सेकंद. 5 सेकंदानंतर म्हणून कालावधी 5, वेग नंतर अंतिम वेग झालेला आहे 15 मीटर पर सेकंद. सूत्र आहे ए बरोबर व्ही वजा यू छेद टी. किमती भरल्या तर व्ही 15 मीटर पर सेकंद वजा यू 0 मीटर पर सेकंद छेद कालावधी टी 5 सेकंद. म्हणजेच या उदाहरणामध्ये 15 तून 0 गेला म्हणजेच 15 मीटर पर सेकंद छेद 5 सेकंद. म्हणजेच 5 आणि 15 भागलं तर 5 3 15 ती मीटर आहे आणि हे छेद छेद सेकंद वर्ग. म्हणजेच सायकलचे त्वरण 3 मीटर पर सेकंद स्क्वेअर इतके झालेले आहे. ए बरोबर फी वजा यू छेद टी. 15 मीटर पर सेकंद वजा 0 मीटर पर सेकंद छेद 5 सेकंद. 15 तून 0 गेले 15 भागिले 5, 5 3 15 आणि हे मीटर हे छेद आहेत म्हणून हे दोन्ही छेदांचा गुणाकार होईल सेकंड स्क्वेअर. म्हणून सायकलचं त्वरण किती झालेलं आहे? 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर बल म्हणजेच काय? बल म्हणजेच अचल वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तूची एक सरळ रेषीय गतीची दिशा बदलण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक राशीस बल असे म्हणतात. अचल वस्तू गतिमान करायची आहे म्हणजे समजा उदाहरणार्थ सायकल स्थिर आहे, तिला हलवायचं आहे, आपल्याला काहीतरी बल द्यावं लागेल अचल वस्तू गतिमान करण्यासाठी. किंवा गतिमान वस्तूची एक सरळ रेषीय गतीची दिशा बदलण्यासाठी आहे त्याच्यापेक्षा सायकलचा वेग वाढवण्यासाठी आणखी आपल्याला गती द्यावी लागेल. म्हणजेच यासाठी आपल्याला बल लावावं लागेल. बल म्हणजे अचल वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तूची एक सरळ रेषीय गतीची दिशा बदलण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक राशी आहे. बल पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी परिमाणाबरोबरच दिशेचीही आवश्यकता लागते. बल कशामध्ये मोजतात? तर MKS पद्धतीमध्ये बल न्यूटन, तर CGS पद्धतीमध्ये बल डाईन या एककात मोजतात. बलाचे एकक न्यूटन आणि डाईन. तर बल लावल्यामुळे वस्तूवर काय परिणाम होतो? तर बल लावल्यामुळे वस्तूची चाल बदलते. बलाचे परिणाम, काय बलाचे परिणाम होतात? बल लावल्यामुळे वस्तूची चाल बदलते. बल लावल्यामुळे वस्तूची दिशा बदलते. बल लावल्यामुळे वस्तूची चाल व दिशा दोन्ही बदलू शकतात. आणि बल लावल्यामुळे वस्तूचा आकार बदलतो. बलाचे परिणाम, तुम्हाला असा प्रश्न येतो बल म्हणजे काय व बलाचा वस्तूवरती काय परिणाम होतो? बल लावल्यामुळे चाल बदलू शकते, दिशा बदलू शकते, चाल व दिशा दोन्ही बदलू शकतात आणि आकार बदलू शकतो. आता बल लावल्यामुळे चाल कशी बदलते? समजा उदाहरणार्थ एखादा चेंडू गरंगळत लावलेला आहे, त्याला आपण जोरात किक मारली म्हणजे जास्त बल लावलं तर त्या चेंडूचा वेग काय होणार आहे? त्याच्यापेक्षा वाढणार आहे. म्हणजेच तिची चाल बदलली. दिशा, समजा एखादा समोरून चेंडू येत आहे आणि आपण बल लावलं तिरप्या दिशेने, पुन्हा आपण पाय लावला तर त्याची
जाण्याची दिशा बदलू शकते. समोरून येणाऱ्या चेंडूला आपण दिशा दिली, त्याची दिशा बदलू शकतो. चाल व दिशा दोन्हीही बदलतात. समजा हॉलीबॉल वगैरे खेळत असताना समोरून चेंडू आलेला आहे, आपण त्याला अपोच केला तर दिशा बदलेल, जोरात मारला तर चालही बदलेल. म्हणजे चाल व दिशा दोन्हीही बदलू शकतात. आणि आकार बदलतो. समजा एखादा प्लॅस्टिकचं खेळणं आहे, जोरात आपण बल लावलं, तोडलं, मोडलं, दाबलं तर त्याचा आकारही बदलू शकतो. म्हणजेच बल लावल्यामुळे चाल बदलू शकते, दिशा बदलते, चाल व दिशा दोन्हीही बदलू शकतात आणि आकारही बदलतो. शास्त्रज्ञाने बलाच्या आधारे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूटनचे गतीविषयक नियम मांडले. त्यामध्ये न्यूटनचा गतीविषयक जर आपण पहिला नियम पाहिला तर हा जडत्वावरती आधारित आहे. जडत्व म्हणजेच काय? जडत्व म्हणजेच स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची प्रवृत्ती. स्प्रिंग असेल तिला दाबली तर दबेल, रबर असेल ताणला तर ताणला जाईल. म्हणजे स्वतःहून आपली अवस्था न बदलण्याची वस्तूची प्रवृत्ती, याला म्हणायचं जडत्व. या जडत्वावर आधारित न्यूटनने न्यूटनचा पहिला नियम मांडला. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा जडत्वावर आधारित आहे. काय आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम? तर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल क्रिया करत नसेल तर ती वस्तू स्थिर असल्यास स्थिरच राहते व गतिमान असल्यास ती गतिमान राहते. एखाद्या वस्तूवरती कोणतेही बाह्य असंतुलित बल क्रिया करत नसेल आणि ती वस्तू स्थिर असल्यास स्थिर राहते व गतिमान असल्यास गतिमान राहते. समजा उदाहरणार्थ आपण कॅरम बोर्ड वगैरे खेळत असताना जर आपण सुंगटीला ठिचकी मारली तर ती काय होते, कॅरम बोर्डवरून पुढे जाते आणि काही अंतरावर जाऊन ती थांबते. काय होतं, कॅरम बोर्डचा पृष्ठभाग आणि सुंगटीचा पृष्ठभाग हे एकमेकावरती घासत जातात आणि या घर्षण बलामुळे ती सुंगटी पुढे जाऊन थांबते. जर समजा या टेबलचा पृष्ठभाग आणि सोंगटी यांच्यामध्ये जर आपण पावडर टाकले तर मात्र थोडी जरी टिचकी मारली तरी ती अंतर सोंगटी पहिल्यापेक्षा जास्त अंतर कापते. म्हणजे दोघांमधलं असणारं घर्षण बल जे आहे ती कमी करते. तर हे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. कोणत्या एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल क्रिया करत नसेल तर ती वस्तू स्थिर असल्यास स्थिरच राहते व गतिमान असल्यास गतिमान राहते. तर समजा आपण फॅन आहे, फॅन आपण बंद केला तरी काही वेळ तो तसाच फिरत राहतो, सुद्धा आपल्याला न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमामध्येच तर कार्य म्हणजेच काय? कार्य म्हणजेच बल व बलाच्या दिशेने झालेले विस्थापन. बल व बलाच्या दिशेने झालेल्या विस्थापनास कार्य असे म्हणतात. कार्य म्हणजेच वर्क डब्ल्यू, बल आणि बलाच्या दिशेने झालेलं विस्थापन म्हणजे कार्य. सूत्र आपल्याला डब्ल्यू बरोबर एफ एस. कार्य ही सुद्धा अदिश राशी आहे. कार्य पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी दिशेची आवश्यकता नसते म्हणून तिला ती अदिश राशी आहे. कार्य मोजण्यासाठी एम के एस पद्धतीमध्ये जूल, तर सी जी एस पद्धतीमध्ये अर्ग या एककाचा वापर करतात. कार्य बल व बलाच्या दिशेने झालेल्या विस्थापनास कार्य म्हणतात. कार्य डब्ल्यू बरोबर एफ एस या सूत्राने काढतात. कार्य म्हणजे डब्ल्यू, एफ म्हणजे लावलेलं बल आणि बल लावल्यामुळे झालेलं विस्थापन हे आपण एसने सांगतो. ही अदिश राशी आहे, फक्त परिमाणाने पूर्णपणे व्यक्त होते. कार्य सांगण्यासाठी एम के एस पद्धतीमध्ये कार्य जूलमध्ये मोजतात, तर सी जी एस पद्धतीमध्ये कार्य अर्गमध्ये मोजतात. त्यानंतर कार्याचे तीन प्रकार पडतात. धनकार्य, ऋणकार्य आणि शून्य कार्य. तर धनकार्य, ऋणकार्य आणि शून्य कार्य म्हणजेच काय? समजा बल लावल्यामुळे वस्तूचे विस्थापन होते, त्यामुळे पदार्थाची गती जर वाढत असेल तर त्याला धनकार्य म्हणतात. जर बल लावल्यामुळे पदार्थाचं विस्थापन हे कमी होत असेल, म्हणजे पदार्थाचा वेग कमी होत असेल, तर त्यास ऋणकार्य म्हणतात. आणि शून्य कार्य म्हणजे बल लावूनही पदार्थाचं विस्थापन होत नसेल तर त्यास शून्य कार्य म्हणतात.
म्हणजे समजा उदाहरणार्थ धनकार्य म्हणजेच काय, समजा रेल्वे स्टेशनमधून निघाली, रेल्वे स्टेशनमधून निघाली याचा अर्थ सुरुवातीचा वेग कमी होता, नंतर तो वाढत गेला, हा बल लावल्यामुळे वेग वाढत गेला याचा अर्थ हे झालं धनकार्य. ऋणकार्य म्हणजेच पदार्थ जर एखादं रेल्वे स्टेशनमध्ये येत आहे, स्टेशनमध्ये येत आहे, थांबण्यासाठी येत आहे, याचाच अर्थ तिचा वेग काय होणार आहे, कमी होणार आहे, म्हणजेच त्याला म्हणायचं ऋणकार्य. ब्रेक दाबल्यामुळे सायकल थांबले, ब्रेक दाबलं म्हणजेच बल लावलं, पण झालं काय, सायकल थांबली म्हणजेच तिचा वेग कमी झाला, याला म्हणायचं ऋणकार्य. आणि शून्यकार्य म्हणजेच बल लावूनही पदार्थाचं विस्थापन होत नाही, म्हणजे एखादी अगदी अति अवजड वस्तू आहे आणि ती छोटासा मुलगा ढकलण्याचा प्रयत्न करतो आहे, म्हणजे त्यांनी तो प्रत्यक्ष बल तर लावतो आहे पण प्रत्यक्ष त्या अति अवजड वस्तूचं विस्थापन होत नाही, ती जागा बदलत नाही, तर अशा वेळी झालेलं कार्य हे शून्यकार्य असतं. त्यानंतर आपल्याला बल विस्थापन आणि कार्य कृतीत लाकडी ठोकळा टेबलावर ठेवून दोरी लावून ती कप्पीवरून नेऊन वजनाला बांधलेली आहे. पुरेसे वजन लावले असता ठोकळा पुढे सरकताना दिसेल. तर शेजारील आकृतीमध्ये असं कोणतं बल लावलं आहे? तर या टेबलावरील लाकडी ठोकळ्याला टेबलाच्या पृष्ठभागाशी समांतर असे 1 न्यूटन इतके बल लावले आणि 1 मीटर एवढे जर ठोकळ्याचे विस्थापन झाले तर 1 जूल इतके कार्य बलाने केले आहे असे म्हणता येईल. या उदाहरणामध्ये विस्थापन हे बलाच्या दिशेने होते आणि झालेलं कार्य जे आहे ते त्या वस्तूला लावलेलं बल आणि बलामुळे झालेलं विस्थापन यांच्या गुणाकारा इतकं असतं, म्हणजेच ते W=Fs या सूत्राच्या साह्याने आपल्याला सांगता येतं. पण थोडक्यामध्ये पुन्हा एकदा आपण पाहूया या प्रकरणाचा सारांश पाहूया. तर गती, गती म्हणजेच वस्तूचा निरीक्षक सापेक्ष स्थान बदल. गतीचे मुख्य 4 प्रकार पडतात, स्थानांतरणीय गती, परिवलन गती, कंपन गती, यादृच्छिक गती. स्थानांतरणीय गती म्हणजे वस्तूचा प्रत्येक कणाचं विस्थापन समान अंतरातून होते, उदाहरणार्थ एखादी व्यक्ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. परिवलन गती म्हणजे वस्तूच्या प्रत्येक कणाचं विस्थापन हे त्याच्या आसाभोवती होतं, त्याला म्हणायचं परिवलन गती, उदाहरणार्थ भोवरा, पंखा. कंपन गतीमध्ये वस्तूमध्ये ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा त्याच त्याच प्रकारची हालचाल होते, त्यांचं कंपन गती, उदाहरणार्थ सिलाई मशीनची सुई. यादृच्छिक गती म्हणजेच एखाद्या गतीला विशिष्ट अशी दिशा नसते आणि विशिष्ट अशी गतीही नसते, तेव्हा त्याला यादृच्छिक गती असे म्हणतात, उदाहरणार्थ फुलपाखरांची गती किंवा अणूंची गती किंवा हवेतील धुळीकणांची गती. त्यानंतर अंतर, अंतर ही अदिश राशी आहे. अंतर म्हणजेच वस्तूने आक्रमिलेला एकूण प्रवास. अंतर मोजण्यासाठी MKS पद्धतीत मीटर तर CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर या एककाचा वापर करतात. तर विस्थापन ही सदिश राशी आहे. विस्थापन म्हणजेच सुरुवात व शेवट यांना जोडणारं कमीत कमी अंतर. विस्थापन MKS पद्धतीमध्ये मीटर तर CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर या एककामध्ये मोजतात. पुढे पाहूया चाल. चाल म्हणजेच एकक कालावधीमध्ये कापलेले अंतर. चाल म्हणजेच अंतरछेद काळ. चाल ही अदिश राशी आहे. चाल पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाण पुरेसं ठरतं. चाल मोजण्यासाठी मीटर पर सेकंद MKS पद्धतीमध्ये तर CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंद या एककाचा वापर करतात. चालीचे प्रकार एकसमान चाल, सरासरी चाल आणि असमान चाल असे आहेत. तर वेग, वेग ही सदिश राशी आहे. वेग म्हणजेच विस्थापन छेद काळ. वेग म्हणजेच सुरुवात व शेवट यांच्यामधून जोडणारं कमीत कमी अंतर आणि त्यासाठी लागलेला कमीत कमी कालावधी. त्यानंतर त्वरण, त्वरण म्हणजेच वेग बदलाचा दर. त्वरण काढण्यासाठी V=U/T या सूत्राचा साह्याने आपण उदाहरणं सोडवू शकतो. त्वरण MKS पद्धतीमध्ये मीटर पर सेकंद स्क्वेअर तर CGS पद्धतीमध्ये सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर या एककामध्ये त्वरण मोजलं जातं. त्यानंतर बल, बल म्हणजेच अचल वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी आवश्यक असणारी भौतिक राशी, तिला बल असे म्हणतात. बलामुळे वस्तूवरती वस्तूची चाल बदलते, दिशा बदलते, चाल व दिशा दोन्ही बदलतात आणि आकारही बदलू शकतो.
बलाचं एमकेएस पद्धतीमध्ये एकक न्यूटन, तर सीजीएस पद्धतीमध्ये बलाचं एकक डायन हे आहे. बल ही सदिश राशी आहे. त्यानंतर कार्य, कार्य म्हणजेच बल व बलाच्या दिशेने झालेलं विस्थापन. कार्य काढण्यासाठी डब्ल्यू बरोबर एफ एस या सूत्राचा उपयोग करतात. कार्य ही अदिश राशी आहे. ती पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाण पुरेसं ठरतं, त्यासाठी दिशेची आवश्यकता नसते. आणि न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम म्हणजे एखाद्या वस्तूवर कोणतेही असंतुलित बाह्यबल क्रिया करत नसेल तर ती वस्तू स्थिर असल्यास स्थिरच राहते व गतिमान असल्यास गतिमान राहते. ठीक आहे, धन्यवाद.